स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला असल्याचं सांगितलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं स्वतंत्र भूमिका घेतल्याचं, माझ्या मतदारसंघातील मतदारांनी स्वागत केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. महाविकास आघाडीकडून कोणत्याही बैठकीला निमंत्रण नाही असंही शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातील हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, बुलढाणा, परभणी, माढा या लोकसभा मतदारसंघात आमची तयारी चालू असून या जागा आम्ही लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगत, निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड पैसा लागतो असंही माजी खासदार शेट्टींनी सांगितलं. निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा खर्च येतो आणि स्वाभिमानीकडं असं काही इलेक्ट्रॉल बॉन्ड्स नाहीत किंवा असं काही, स्वाभिमानी पक्ष इतका मोठा नाही आहे की कोणी पक्षाला देणगी द्यावेत. सर्वसाधारण लोकवर्गणीतूनच आमचा पक्ष चालतो आणि ज्यामुळं कार्यकर्त्यांची स्वतःची आर्थिक कुवत आणि लोकांच्याकडून मिळणारी मदत यावरच आमची निवडणुका सगळ्या होत असतात. तेव्हा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शक्य आहे त्यांनी निवडणुका लढवाव्यात अशी आमची भूमिका होती. यंदाची लोकसभा निवडणूक मी मतदारांवर सोडली असून माझं काय करायचंय हे त्यांनीच ठरवायचं असं विकास कामांच्या दाव्यांबाबत त्यांनी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना टोला लगावला. नारळ फुटले परंतु कामं किती सुरू झाली आणि त्याच्यामध्ये प्रशासकीय मान्यता किती मिळाली, टेंडर किती झाले, प्रत्यक्षामध्ये कामाला सुरुवात किती झाली याचं एकदा कुठे कधीतरी हे विश्लेषण व्हायला पाहिजे असं मला वाटतं. निवडणुकीच्या तोंडावर अनेक वेळा नारळं फुटतात परंतु पुढं काय होतं सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा त्या त्या गावातल्या लोकांनीच ठरवावं की आपल्या गावामध्ये किती निधी आल्याची घोषणा झाली, प्रत्यक्षामध्ये काम किती सुरू झालं, काम पूर्ण किती झालं, प्रशासकीय ऑर्डर किती कामाला मिळाली, प्रत्यक्षात कामाला किती सुरुवात झाली याचं विश्लेषण ज्या त्या गावातल्या लोकांनी केलं की सत्य समोर येईलच. दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांना सरकारनं 660 कोटी रुपयांची थक हमी दिली आहे. भाजपनं लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारखानदारांवर पैशांची खैरात सुरू केली आहे अशी टीका माजी खासदार शेट्टींनी केली आहे. मोदी का परिवार हा भाजपच्या टॅगलाईनवरही त्यांची टीका केली. स्वर्गीय इंदिरा गांधींच्या बाबतीत सुद्धा करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला परंतु ते फार काळ चाललं नाही आणि त्यामुळं हा देश लोकशाही मानणारा देश आहे, हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे, हा देश कोणा एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालणारा देश नाही आहे. त्यामुळं असली व्यक्तिगत केंद्रित विचारधारा आम्हाला तरी मान्य नाही. मग ट्विटरवर मानायचं असेल तर आम आदमी का परिवार असं म्हणावं, कारण हा देश आम आदमीचा देश आहे, हा कुणाच्या बापाचा नाही आहे. इचलकरंजी शहरासाठीच्या सोळकूड पाणी योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेली बैठक हा केवळ फार्स होता असं सांगत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी योजना मंजूर केल्यानंतर इचलकरंजीत साखर वाटली होती तेव्हा मुश्रीफांना योजनेला विरोध करावा असं का वाटलं नाही असा सवाल करत ही योजना सरकारनं पूर्ण करावी अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आपला हक्क मिळवतील असं सांगितलं. तर नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून सुपीक जमिनी जात असल्यानं शेतकरी अस्वस्थ झाला आहे. एक महामार्ग असताना शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन नवीन महामार्ग का? शेतकऱ्यांचे थडगे बांधून कुणाचे मनोरे यांना उभे करायचेत असा खडा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.